शकतं. उत्तर यायला एवढा वेळ का लागतोय अजून मला कळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला उद्धव साहेबांना भेटायला शिंदेसाहेब गेले त्याला त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री बनण्यामध्ये इंटरेस्ट नाही, तुम्हीच मुख्यमंत्री रहा, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरचे तुमचे असलेले संबंध तोडा, आघाडी तोडा आणि तुम्ही आपण जी युती घेऊन लोकांच्या समोर गेलो होतो ती युती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये घडवा असं बोलले की नाही, याचं होय किंवा नाही असं उत्तर मिळालं पाहिजे. आणि तिसरा प्रश्न असा होता की राहुल शेवाळेंनी जे सांगितलं की मोदी साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं बोलणं चालू होतं आणि 12 आमदारांना डिस्क्वालिफाय केल्यानंतर किंवा तात्पुरतं निलंबन केल्यानंतर हे बोलणं थांबलं, ही बाब खरी आहे का? हे तीन प्रश्न मी विचारले होते आणि तिन्ही प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि विशेषतः शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज जे काय तुमच्या भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण जो मनुष्य आज मुख्यमंत्री झालेला आहे त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो आणि बाळासाहेब असे होते की दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करायचे. मग एकतर आश्वासन पूर्ण केलंच नाहीच, परंतु ते स्वतः तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री रहा परंतु आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे, त्याला तुम्ही का ऐकला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबरोबर का गेला नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जर आदरणीय मोदी साहेबांच्याबरोबर आपली बोलणी चालू होती तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या पदावरून उतरायलाच लागलं असतं. आणि जरी तुम्ही 2.5 वर्षाचं म्हटलं आणि तो तुमचा फॉर्म्युला होता आणि जर 2.5 वर्ष झाली असती तर तुम्हाला त्या पदावरून उतरायला लागलं असतं, मग त्या केसमध्ये तुम्ही जनतेच्या भावना अशा तऱ्हेने भडकवल्या असत्या का? हा मुळात प्रश्न आहे. शेवटी या राज्याला शांतता पाहिजे, ही शांतता लोकांना आणि आमच्या राज्याला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे. मग ती शांतता ह्या राज्याला द्यायची की नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. नाहीतर आमचं ज्याला 2014 साली सरकार स्थापन झालं, रोज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स असायची, रोज ही दिल्लीवर टीका असायची आणि इथं आमचं राज्य मात्र व्यवस्थित चालावं अशी तुम्ही अपेक्षा करत होता. मग ते जर घडत नव्हतं तर त्याला कोणतरी रेस्पॉन्सिबल असणार? रोज सकाळी 9 वाजता कोण बोलतं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ते बोलत असताना ज्या पक्षाबरोबर आपण राज्य करतोय त्याच्याशी निदान चांगले संबंध राहिले पाहिजे, केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहिले पाहिजेत, तर राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो आणि लोकांना रिलीफ मिळू शकतो. राज्य कोणासाठी असतं, राजकीय पक्ष कोणासाठी असतात? तर ते सर्वसामान्य जनतेसाठी असतात, ते राज्याच्या हितासाठी असतात, ते राज्याच्या प्रगतीसाठी असतात. कधीतरी प्रगतीबद्दल बोला, कधीतरी राज्याबद्दल बोला. किती काळ राजकारण चालायचं यालासुद्धा मर्यादा आहेत. शेवटी आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अतिवृष्टीमुळे, या परिस्थितीमुळे कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला, मग आज आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही लोकांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांचे पंचनामे करण्यासाठी का मदत करत नाही आहे? त्याच्याऐवजी राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकाला हिणवण्याचं काम चाललेलं आहे. आमचे खासदार आहेत त्यांच्या घरावर मोर्चा काढला, कोणी अधिकार दिला कोणाच्या घरावर जाण्याचा? तुम्हाला पाहिजे तुम्ही सभा घ्या, तुम्हाला जनतेशी काय बोलायचं आहे तुम्ही बोला, परंतु अशा तऱ्हेने दुसऱ्याच्या घरी जाणं, त्यांना हिणवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जो बोलण्यामध्ये थोडासा सुधार आलेला होता प्रवक्त्यांच्या, तिथल्या प्रवक्त्यांच्या, ते पुन्हा एकदा त्यांचं घसरायला लागलेलं दिसतं आहे. म्हणजे तिथून मग तुम्ही अमुक व्हाल, तुम्ही लोकांच्या अश्रूमध्ये लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. खोटं सांगून रडवता येतं, असं सांगून रडवता येतं की ज्यावेळेला पक्षप्रमुख आजारी होते त्यावेळेला कटकारस्थान झालं असं तुम्ही म्हणू शकता, पण कटकारस्थान मुळात झालेलंच नव्हतं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. कटकारस्थान का होणार? तुम्हाला येऊन परत परत भेटत होते ना, सांगत होते ना की आघाडी तोडा आघाडी तोडा, म्हणजे त्याच्यामध्ये काही कटकारस्थान नसतं का? शिवसेना वाचली पाहिजे तर ही आघाडी बनता कामा नये. आणि तुमची जर बोलणी चालू होती आणि आम्हाला जर असं वाटतं की शिवसेनेचं मुंबई हे हृदय आहे, मग त्याला तुम्ही मोदी साहेबांची बोलणी का नाही केली की मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे? ही बोलणी तुम्ही करून सहजासहजी मुंबईवर जो मराठी माणसाचा आज एक मानाचा हिरवा भगवा झेंडा आहे हा झेंडा तुम्ही कायम ठेवू शकला असता, कारण तुमची बोलणी चालू होती. आणि तुमची बोलणी ही केवळ महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असतील तर मग मुंबईचं कोणी बघायचं? आमच्यापैकी प्रत्येक जणांना काय एक इंटरेस्ट असतो, आम्ही का शिवसेनेमध्ये जातो? तर मुंबईचं अस्तित्व, मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलं असं आमचं म्हणणं असतं. आणि मग ते आज तुम्ही दिसायला लागला मुंबईमध्ये, आज तुम्ही शाखाशाखामध्ये जायला लागला. कालपर्यंत हे कुठे फिरत नव्हते, हे जे युवा सेनेचे प्रमुख होते, मी त्यांचं नाव नाही घेणार, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, लोकांना दिसतच नव्हते.
सातव्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे, किती काळ ते आपल्या ऑफिसमध्ये गेले, किती काळ ते लोकांना भेटले, याचं उत्तर सुद्धा त्यांना लोकांना द्यायला लागेल. आमच्या आमदारांना ज्यावेळेला तुम्ही जाऊन चिडवता, त्यांच्या विरोधामध्ये लोकांना उठवता, त्यावेळेला तुम्हाला हे साधं उत्तर देणं अपेक्षित आहे की त्यावेळेला तुम्ही किती शिवसैनिकांना भेटला, त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राच्या किती जनतेला भेटला, याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. आम्ही ज्यावेळेला मंत्री असतो, आम्ही सकाळी 7-8 आमच्या घरचं ऑफिस सुरू करतो, 10 आमच्या कार्यालयात जातो, तिथं 6-7 वाजेपर्यंत बसतो, परत जर कोण व्हिजिटर असले तर त्यांना घरच्या ऑफिसमध्ये बसतो, आणि याच्यासाठी आम्हाला हे बंगले दिलेले असतात, याच्यासाठी आम्हाला आमची ऑफिसेस दिलेली असतात सरकारने, आणि मग त्याचा वापर त्या काळामध्ये तुम्ही करू शकला नाही, तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायला लागेल. महाराष्ट्रामध्ये केवळ राजकारणाला राजकारण चालणार नाही, कारण देशातलं पहिल्या क्रमांकाचं हे राज्य आहे आणि ते पहिल्या क्रमांकावर राहिलं पाहिजे. तर कधीतरी राजकारणातून बाहेर पडायला लागेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायला लागेल, आणि म्हणून तुमची आंदोलनं चालवायची, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काय करायचं, तुमचे कार्यकर्ते कसे जवळ ठेवायचे, हा तुमचा विषय आहे, त्याच्यामध्ये जनतेला ओढू नका. जनतेला जे पाहिजे, जनतेला स्वतःची प्रगती पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्या तर आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र घडवायचा आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं योगदान काय देणार हे तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण ज्यावेळेला एखाद्या घरातला शेतकरी आत्महत्या करतो, त्यावेळेला त्या घरावर किती दुःखाचा डोंगर कोसळतो हे लोकांना माहिती असतं, आणि म्हणून आज राजकारण करायची वेळ नाही, आणि राजकारण किती काळ चालवायचं यालासुद्धा मर्यादा आहेत. राजकारणामध्ये 2.5 वर्ष गेली, केंद्रावर आरोप, याच्यावर आरोप, रोज आरोप, आणि त्याच्या व्यतिरिक्त कामाच्या नावाने मग राज्य मागे पडतं, आणि हे कुठेतरी थांबवा आमची कळकळीची विनंती आहे. तुम्ही राजकारण करा, तुम्ही मुलाखती द्या, त्याच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही, परंतु आता हे थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही कोर्टामध्ये गेलेला असाल, कोर्टामध्ये निर्णय होईल. तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेला असेल, इलेक्शन कमिशनमध्ये निर्णय होईल. परंतु महाराष्ट्राच्या विकासाची गाडी थांबता कामा नये, एवढं माझं नम्र निवेदन आहे. आणि माझं सगळ्यांना विनंती आहे की आता हे कृपया थांबवा, लोकांच्या घरावर पाठवायचं तर अगोदर ताबडतोब थांबवा. याच्यामधून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होईल, आणि ज्याला अशांतता निर्माण होईल त्यावेळेला लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेला पोलिसांना नाईलाजास्त कुठल्या तरी ॲक्शन घ्यायला लागतात, आणि त्या ॲक्शनमधून राज्याची एकंदर जे वातावरण असतं, एकामध्येबद्दलचं प्रेमाचं वातावरण असतं, हे कुठेतरी कमी होतं, आणि त्याच्यामुळे हे थांबवावं अशी माझी नम्र विनंती आहे.